ही पहिली खरी गोष्ट सांगतोय. खूप खूप महिन्यांनंतर मी कधी आपण आधी बोलायचो नंतर बोलायला मावले ग्रुप का स्थापन केला. मोटिवेशन काय होतं? आपल्या अहमदनगर कुठेतरी हिवरे बाजार नावाचं गाव आहे, पोपटराव पवार, तिकडे दारूची भट्टी आणि सिगरेट तंबाखू असे होतं. त्यांनी चौथी पाचवी असतात जिल्हा परिषदेत गेला, तिकडून ते पुणे कोल्हापूरला गेले आणि तिकडे ते शिकले, ग्रॅज्युएट होऊन ऍग्रिकल्चरमध्ये आय थिंक 2 वर्ष गेले. पण त्यांना वाईट वाटलं, ते गावात परत आले आणि गावात पाण्याची साधनं, वॉटर मॅनेजमेंट, वॉटर कन्झर्वेशन हे चालू केलं आणि 2-3 वर्षात गावाचा कायापालट झाला. हे का केलं त्यांनी? फक्त शिक्षणामुळे. मला मान्य आहे इथून आपलं पुढचं शिक्षण कठीण आहे, कारण 5वीपर्यंत ही शाळा, मग नंतर आश्रम, मग नंतर कॉलेज. पण 4-5 वर्ष तुमच्या मुलींना, एस्पेशली मुलींना, मी आम्ही खूप वेळा बघितले उठावा होंड्रापाडा, 6वी 7वी मुलगी जात नाही डायरेक्ट लग्न करून सासरी. तर कृपया असं करू नका, मुलींना पण पूर्ण हक्क आहे त्यांचा. कारण आम्हाला खरं बोलले मगर सर, आम्हाला असे पालक कधी भेटत नाही कुठल्या इकडे, पहिल्यांदा एवढे पालक भेटलेत. म्हणून आमची सांगण्याची इच्छा आहे की मुलीला पण शिकवा, मुलांना शिकवा, कॉलेज करू द्या, चांगलं शिक्षण होऊ द्या, यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य बदलेल, पूर्ण त्यांची पिढी पुढची पण बदलेल, हे आहे. आणि दुसरं सर, तुम्हाला टीम यायला फक्त आणि फक्त अजय कटोरे यांच्यामुळे, कारण तू बोलले बरोबर आहे. पहिल्यांदा आम्ही बघतो की अरे गाव कसं चांगलं आहे, बट आम्ही लास्ट 1 वर्ष आमचं जवळजवळ रोज बोलणं होतं माझं मगर सरांचं अजयशी, आमचं दोघांचं सॉरी, असं बोलणं होतं. दापूरला आम्ही खूप कामं केली, वॉटर बिल, टीव्ही अँड ऑल, तहाटी फक्त त्याच्यावर मिळालं. आणि मला खात्री आहे की तुम्ही चांगले वापर कराल. तुम्हाला आम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करू, दर एक दिवसाआड जमेल जेवढा व्हिडिओ द्या, कारण तुम्ही ऐकलं असेल स्टोरी जी असेल, मग ते सांगायची गरज नाही वेगळं. तर मुलांना खूप मजा करा, खूप शिका, गाणी म्हणा, डान्स करा, योगा करा, ठीक आहे? मजा कराल ना? भूक लागली का काय? ठीक आहे, चला, धन्यवाद, थँक्यू.